हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठी, मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत. झी महागौरव पुरस्कार सोहळ्याचं रेड कार्पेट मी तुम्हाला दाखवते. आणि आता रेड कार्पेटवर मराठी सिनेसृष्टीतला सगळ्यात एनर्जेटिक ऍक्टर ज्याला मी म्हणते, सिद्धू आलाय. आपला सिद्धू, खूप स्वागत राजश्री मराठी. थँक्यू. छान दिसतोय यार, कोणाला क्रेडिट देशील स्टायलिंग? माझी स्टायलिश आता देविका मांजरेकर नावाची माझी स्टायलिश आहे. तिने जरा वेगळं काहीतरी प्रत्येक वेळेला एक थोडासा एक स्टेप एक टप्पा वरती असतो ना, त्यामुळे तिचं म्हणणं की आपण जरा सट्टल आणि खूप जरा छान जाऊ, आणि तुझ्याकडून कॉम्प्लिमेंट नेहमीच मिळते, त्यामुळे हे तिचं क्रेडिट आहे. आणि अबिटो जे मला देतात हे सगळं करून पटपट, तर त्यांचं कॉम्बिनेशन आहे, पण बरं वाटतं. आणि काहीतरी इंटरेस्टिंग सोहळा आहे, 21 वर्षाचा महागौरव सोहळा आहे, त्यासाठी काहीतरी स्पेशल जावं. तर आज जरा ह्या पॅटर्नने आलो आहे, मी पण असं काहीतरी पहिल्यांदा ह्या पॅटर्ननी आलो आहे. असं सदरा हे ह्याला काय म्हणतं माहीत नाही, हे काय लेअरिंग असेल कदाचित, पण हे सदरा त्याच्यावरती इंटरेस्टिंग आहे, मला पण आवडलं. गॉगलही छान मॅच. हां, म्हणजे बिपिन राजू नयन जी टीम आहे सगळी माझी, तर हे आपलं टॉप टू टो काय असतं ना, टॉप टू टो ते बघण्याचा प्रयत्न करतो. आणि चांगलं म्हणजे ओव्हरऑल बरं वाटतं आज. महागौरव याला म्हणतायत. आणि सिद्धू, तुझा परफॉर्मन्ससुद्धा आहे, प्रॅक्टिसचे व्हिडिओ मी वगैरे पाहिले, काय धमाल आहे? धमाल आहे यार, झी गौरवशी वेगळं अनोखं नातं आहे यार. इतकी वर्ष, 21 वर्ष करिअरला झालेत आणि झी गौरवलाही झालेत, तर इतकी वर्ष या सोहळ्याचा भाग आहे. अवॉर्ड मिळाले, स्पेशल अवॉर्ड मिळाले, नाटकासाठी मिळाले, नॉमिनेशन मिळाले, का इथे एक वर्ष होतं वाटतं, मला वाटतं 10 वर्ष झाली ती झी गौरवला, तेव्हा रेड कार्पेट मी होस्ट केला होता आणि परफॉर्म तर करत असतो. त्यामुळे दरवर्षी कुठल्या ना कुठल्या अनुषंगाने झी गौरवशी जोडला गेलो आहे. यावर्षी लकी फील करतो आहे, कारण 21 वर्षाचा सोहळा आहे आणि त्या महागौरवमध्ये पण काहीतरी परफॉर्म करतो जे तुम्हाला नक्की आवडणार. पण 2000 ते 2020 या वर्षातल्या पुरस्कारांचा गौरव तर आहेच, पण दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे हे पुरस्कार सोहळे होत असतात, थीम वेगळी असते, गौरव वेगवेगळ्या प्रकारे होतं. पण सिद्धू, या वर्षातला एखादा असा पुरस्कार सोहळा जो तुझ्या कायम लक्षात राहील तो कोणता, सांग. नाही, माझ्या सगळे मराठी इंडस्ट्री जेवढे पुरस्कार सोहळे होतात ते नेहमीच लक्षात राहतात, पण झी गौरव हा माझ्यासाठी स्पेशल आहे, कारण मराठी पाऊल पडते पुढे हा अवॉर्ड ज्यांनी मला दिला होता, स्वर्गीय रमेश देव सरांच्या हस्ते तो मिळाला होता, अंकुशदादा होते, नागराज आपला मित्र तिकडे होता, सुबोधदादा स्टेजवर होते. मला असं वाटतं की तो माझा कुठेतरी एक वेगळा कौतुक सोहळा होता, जो माझ्या आयुष्यात मी कधीच विसरू शकणार नाही. मराठी इंडस्ट्रीतली इतकी दिग्गज मंडळी त्यावेळेला समोर होती, अशोक मामा होते, सोनाली मॅम होत्या, आणि कितीतरी, आणि त्यांच्यासमोर नॅच मला काय म्हणू, मी खूप गहिवरलो पण होतो. आणि माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा पुरस्कार होता जो मराठी इंडस्ट्रीने मला दिला होता, म्हणजे मला खूप पुरस्कार मिळालेत आणि त्याचा त्या प्रत्येक पुरस्काराचं महत्त्व माझ्या आयुष्यात आहे. पण जेव्हा पहिलं नॉमिनेशन मिळालं होतं आणि त्या अवॉर्ड मिळालं नव्हतं, त्याच मुलाला काही वर्षानंतर इंडस्ट्रीमध्ये कुठून काहीतरी चांगलं काम करतो आहे म्हणून असा पुरस्कार मिळतो आहे, आणि माझ्या आईवडिलांना तो डेडिकेट केला होता. तर तो पुरस्कार सोहळा किंवा तो अवॉर्ड जे गौरव माझ्या आयुष्यात नेहमी म्हणजे असा कोरला असतो बघ, तसा कोरला येतो. मराठी चित्रपटांबद्दल आपण आता बोलतोय आणि बॉक्स ऑफिसवर आता बघितलं तर दर आठवड्याला सिद्धू 2 ते 3 मराठी सिनेमे असतात आणि प्रेक्षक खूप चांगला प्रतिसाद देतात. जिमापासून हे सुरू झाले, पावनखिंडही आता प्रेक्षकांना खूपच आवडतोय, कलाकार म्हणून ही किती भारी गोष्ट आहे. नाही अरे, मी मध्यंतरी म्हटलं होतं माझा सिनेमा लोचा झाला रे येऊन गेला, त्याच्यानंतर मला कोणीतरी विचारलं होतं की तुमचा पिक्चर कधी येतो, तर मी बोललो माझा पिक्चर आला आहे पावनखिंड, प्लीज बघा. येणारा प्रत्येक मराठी सिनेमा हा माझा सिनेमा आहे, कारण मी ह्या फॅमिलीचा भाग आहे. आणि जी परंपरा लॉकडाऊननंतर झिम्माने सुरू केली, जी पावनखिंडपर्यंत तुफान चालते, आता पुढच्या आठवड्यातही मराठी सिनेमे येतील. प्रत्येक मराठी सिनेमाला लोकं प्रेम करतात, ह्याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही. आणि तो दिग्पाल लांजेकरचा सिनेमा आहे की तो परितोष पेंटरचा सिनेमा आहे की तो हेमंत ढोमेचा सिनेमा आहे, नाही, तो माझा मराठी सिनेमा आहे आणि माझे मायबाप रसिका प्रेक्षक मराठी सिनेमा बघायला चालला त्याचा आनंद आहे. थँक्यू सो मच, इतक्या छान गप्पा मारल्या आणि ऑल द बेस्ट तुला. थँक्यू.